आपण मागील व्हिडिओ मध्ये आयनिक बंध म्हणजे काय आणि आयनिक संयुग म्हणजे काय ते अभ्यास केले. आपण या व्हिडिओ मध्ये सहसंयुज बंध म्हणजे काय आणि सहसंयुज संयुग म्हणजे काय ते या ठिकाणी पाहणार आहोत. दोन अणूंनी एकमेकांबरोबर आपल्या संयुजात इलेक्ट्रॉनचं संधान साधल्यानंतर म्हणजे ते इलेक्ट्रॉन भागीदारी मध्ये आणल्यानंतर त्यांच्यामध्ये जो बंध निर्माण होतो त्या बंधाला आपण सहसंयुज बंध असं म्हणतो. आणि या सहसंयुज बंधामधून जी काही संयुग तयार होतात त्या संयुगांना आपण सहसंयुज संयुग असं म्हणत असतो. बघा आपण या ठिकाणी काही उदाहरण पाहणार आहोत. ज्या वेळेला काही मूलद्रव्य हे सारखेच असतात आणि त्यांच्यामध्ये हा सहसंयुज बंध तयार होतो. उदाहरणार्थ बघा हायड्रोजन हे मूलद्रव्य, त्या हायड्रोजनचा अणूक आहे एक आणि मग त्याच हायड्रोजन बरोबर त्याचा संयोग होतो आणि हायड्रोजनचा रेणू तयार होतो. म्हणजेच हायड्रोजनच्या बाह्यतम कक्षामध्ये असतो एक इलेक्ट्रॉन, दुसऱ्या हायड्रोजनच्या बाह्यतम कक्षामध्ये असतो एक इलेक्ट्रॉन आणि या दोन्हीचा संयोग होऊन H2 तयार होतो आणि त्या ठिकाणी द्विक पूर्ण होत. म्हणजेच काय झालं तर या ठिकाणी एक एक इलेक्ट्रॉन दोन्हीनी भागीदारीमध्ये आणला आणि त्यांच्यामध्ये जो बंध तयार झाला त्याला आपण म्हटलं सहसंयुज बंध. तो जो काही सहसंयुज बंध आहे त्यामुळं हायड्रोजनची निर्मिती झाली, H2 या रेणूची निर्मिती त्या ठिकाणी झाली. आणखी एक उदाहरण आपण या ठिकाणी पाहूया. पाणी म्हणजे H2Oची निर्मिती कशी होते तर तुम्हाला माहिती की हायड्रोजन मध्ये एक इलेक्ट्रॉन असे दोन हायड्रोजन आणि अगर आपण ऑक्सिजनचा विचार केला तर ऑक्सिजनच्या पहिल्या कक्षेमध्ये असतात दोन इलेक्ट्रॉन आणि त्याच्या दुसऱ्या कक्षेमध्ये म्हणजेच L कक्षेमध्ये असतात 6 इलेक्ट्रॉन आणि या ऑक्सिजनला अष्टक पूर्ण करण्यासाठी 2 इलेक्ट्रॉनची आवश्यकता असते आणि मग हा ऑक्सिजन 2 हायड्रोजन बरोबर संधान पावतो. म्हणजेच त्या ठिकाणी 2-2 इलेक्ट्रॉन, हा ऑक्सिजनचे 2 इलेक्ट्रॉन आणि हायड्रोजनचा, या हायड्रोजनचा 1 इलेक्ट्रॉन आणि या हायड्रोजनचा 1 इलेक्ट्रॉन यांच्यामध्ये भागीदारी होती आणि त्यांच्यामध्ये जो बंध तयार होतो त्याला आपण म्हणतो सहसंयुज बंध आणि त्या संयुगाला म्हणतो सहसंयुज संयुग.